चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पंचायत समितीच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळा 27 जानेवारीला पार पडला. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुणुले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्याम झुमनाके, नगर परिषदेच्या अध्यक्षा रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेचे सभापती राजू गायकवाड, सुनील उरकुडे, नागराज येडाम, नीतू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य शीतल बांबोळे, पृथ्वीराज अवताडे, पंचायत समिती सदस्या जयश्री वलकेवार, वर्षा लोणबले, माजी सभापती पूजा डोहणे, संजय मारकवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रवीण पडवेकर, प्रभाकर भोयर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, या मतदारसंघात गेल्या 5 वर्षात आपण विकासाचे अनेक प्रकल्प आणले, यातील काही पूर्ण झाले व काही प्रगतीपथावर आहेत. सिंचनाच्या दृष्टीनं वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. हुमण सिंचन प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. चिरोली येथे ब्रिज कम बंधारा आपण बांधला. अशा पद्धतीचे बंधारे 100 ठिकाणी महाराष्ट्र सरकार बांधणार आहे. 403 अंगणवाड्या आपण ISO नामांकित केल्या. टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं अनेक प्रकल्प राबविले. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत अनेक उपक्रम राबविले. चिचाळा लगतच्या 6 गावांसाठी पाईपलाईनद्वारे सिंचन सुविधा पुरविण्याची योजना पूर्ण झाली असून मूल शहरात इको पार्क, तहसील कार्यालय, स्टेडियम, जलतरण तलाव, पाणी पुरवठा योजना, बसस्थानक, वाचनालय, कर्मवीर मासा कण्णमवार सभागृह, भाजी बाजाराचे बांधकाम, विश्रामगृह, सिमेंट रस्त्यांचे बांधकाम अशी विविध विकास कामे सुरू आहेत व काही पूर्णत्वास सुद्धा आली आहेत. MSME च्या माध्यमातून मूल व पोंभुर्णा तालुक्यात नवीन प्रकल्पांसाठी निधी देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. आज जरी मी सत्ता पक्षात नसलो तरीही या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असेही ते यावेळी म्हणाले. या सुंदर इमारतीत या पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती या मूलच्या ग्रामीण भागाचा विकासाचं, प्रगतीचं, उन्नतीचं भव्य दिव्य काम करतील व त्यासाठी माता महांकाळीनी सभापती उपसभापती या दोघांनाही शक्ती द्यावी अशी मी प्रार्थना करतो. या अगोदर आमच्या पूजाताई डोहणे या सभापती होत्या, चंदू मारगुणवार उपसभापती होते. मला आठवतो की पूजाताई डोहणेंच्या एका कार्यक्रमात मी आलो, संध्याताई होत्या, उपसभापती चंदू मारगुणवार होते, इतर सर्व नवनिर्वाचित सदस्य होते आणि त्यांनी मागणी केली की भाऊ मूळ शहर तो बदल रहा है पण पंचायत समिती बदलली. मी त्यांना आश्वस्त केलं, चिंता करू नका, तुमची पंचायत समिती आपण उत्तम बांधू, अप्रतिम बांधू. कामाला सुरुवात केली, निधी उपलब्ध केला आणि आज या पंचायत समितीचं लोकार्पण तुमच्यासाठी तुमच्या साक्षीने होत आहे. या लोकार्पणात पूजाताई तुम्ही जरी आज सभापती नसल्या तरी हे सृष्टीचं चक्र आहे. तुम्ही ही 2.5 वर्ष उत्तम सेवा दिली, उत्तम काम केलं. पूजाताईंचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या हातून अशीच, जरी सभापती पदावर नसल्या तरी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांच्या हातून उत्तम सेवा घडेल अशी ही अपेक्षा व्यक्त करतो. खर तर पंचायत समिती म्हणजे त्या तालुक्याचं, त्या पंचायत समिती म्हणजे एक मिनी मंत्रालय. साधारणतः गावाच्या विकासाचं काम या मिनी मंत्रालयाचं. आज या मिनी मंत्रालयाचं नेतृत्व चंदूभाऊ मारगोणवार आणि घनश्याम झुमनाके करतात. जसं आमच्या मुंबईच्या मंत्रालयात CM असतात,
तसं या मिनी मंत्रालयाचे सीएम तुम्ही आहात. नावानेही सीएम आहात, चंदू मार्गूनवर. तर काम सुद्धा त्याच पद्धतीचं तुमच्या हातून घडावं अशी या विभागाचा आमदार म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. श्री जुन्नाके हे उपसभापती, फक्त उपसभापती नाही, एका शोषित वंचित समाजाचा मुख्य धारेत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते एका शोषित वंचित समाजाचं नेतृत्व करतात. त्या आरक्षित जागेतून ते निवडून आले. आज त्यांनी ही पदभार घेतला. घनश्यामजी हम कौन से पद पर कितने वर्ष है ये महत्वपूर्ण नहीं होता, महत्वपूर्ण ये होता है कि जो हमने कहा है वो हमने किया या नहीं किया. या पंचायत समिति मध्ये असणारे जे शोषित, मग ते आमचे अनुसूचित जातीचे बांधव असतील, आमच्या अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाजाचे बांधव असतील, कि ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आमचे सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनी असतील, या पंचायत समितीमध्ये जो जो वंचित आहे, जो जो गरीब आहे, या देशाचा तो माझा भाऊ आहे, माझी ती बहीण आहे, त्यांचं न्यायपूर्ण काम झालंच पाहिजे. हे चंदू भाऊ तुमच्या नावाचं आहे, सागच पाहिजे, तुझं नावाचा तिथं लागलाच पाहिजे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनले, पंचायत समितीचे सभापती चंदू मार्गोणवार आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.